एप्रिलपासून आता गुगल पे पेटीएम आणि फोनपेवरून पेमेंट करणं महागडं होणार आहे त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना चांगलाच फटका बसणार आहे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसद्वारे पैसे देण्यासाठी आता अधिकचं शुल्क भरावं लागणार आहे वर नजर ठेवणारी संस्था नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संदर्भातलं एक पत्र काढलंय एक एप्रिलपासून दोन हजार पेक्षा जास्त व्यापारी व्यवहारांवर प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स शुल्क आकारणीचे शिफारस परिपत्रक जारी केलंय आता सरकारच्या वतीने यावर विचार केला जातोय काढलेल्या परिपत्रकानुसार दोन हजार रुपयांपेक्षा जास्त युपीआय व्यवहारांसाठी एक पूर्णांक एक टक्के पीपीआय शुल्काची शिफारस करण्यात आली आहे हे शुल्क वापरकर्त्याला कमर्शियल व्यवहारासाठी भरावा लागेल त्यामुळे ऑनलाईन व्यवहार महागडे होण्याची शक्यता आहे बँक खाते आणि प्रीपेड वॉलेटद्वारा पेमेंट केल्यास शुल्क नाही एन पी सी आयनुसार नुसार बँक खाते आणि प्रीपेड वॉलेटद्वारे पीअर टू पीअर आणि पीअर टू पीअर मर्चंट व्यवहारासाठी कोणतंही व्यवहार शुल्क वापरलं जाणार आहे नाही एन पी सी आय हा नियम लागू केल्यानंतर तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसपर्यंत याचं अवलोकन हो करणार आहे दोन हजार रुपयांच्या वरच्या पेमेंटवर एक पूर्णांक एक टक्के शुल्क आकारण्याची शिफारस करण्यात आली आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही दुकानदाराला अडीच हजार रुपये दिले तर त्यावर एक पूर्णांक एक टक्के शुल्क म्हणून सत्तावीस रुपये पन्नास पैसे द्यावे लागतील या प्रकरणात तुम्हाला पंचवीसशे रुपयांच्या वस्तूसाठी दोन हजार पाचशे सत्तावीस रुपये पन्नास पैसे एवढे रुपये द्यावे लागतील